ओम नमः शिवाय मंडळी, ओम नमः शिवाय मंडळी। शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मंडळी, तुम्ही शिवभक्ती करतात, म्हणजे तुम्ही शिवभक्ती करतात म्हणजे ज्या देवतेची मी उपासना करतो त्या देवतेची तुम्ही पण उपासक आहेत, म्हणजे तुम्ही आणि मी आपण एक आहोत। आलं लक्षात? म्हणजे तुम्ही माझ्या ह्या शिवभक्तीमधले परिवारातले एक सदस्य आहात, म्हणजे माझा परिवार म्हणजे तुम्ही आहात। आणि तुमच्या समस्या, मग दैवी गोष्टी असतील, इतर काही असतील गोष्टी, आरोग्याच्या बाबतीत असतील काही, त्या तुमच्या समस्या जे का मला माहीत आहेत, ज्या गोष्टीचं ज्ञान आहे मला, त्या गोष्टी तुम्हाला सांगावं लागतात, कारण तुम्ही माझ्याकडून काही अपेक्षा धरतात। प्रत्येक गोष्ट तुम्ही, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीही मला तुम्ही विचारतात, छोटं म्हणजे पूर्ण परिवारातल्या छोटंसंही कारण असेल, काही तुम्हाला शंका असेल तरी तुम्ही विचारतात। काय विचारतात? तुम्ही आणि मी एक आपलं नातं आहे, एक शिवभक्तीमुळे आपण जुळले गेलो, म्हणजे तुम्ही माझा परिवार आहात आणि तुमचं आरोग्य, तुमच्या समस्याही त्याच्यावर देखरेख करणं, त्याच्याविषयी माहिती सांगणं हे माझं काम आहे। तर असो, आज एवढं का सांगायचं आहे की बऱ्याच आपण तर दैवी गोष्टी सांगतो, बोलतो आणि आरोग्याविषयीही सांगतो, तर आज आपण विषय घेणार आहोत की बऱ्याच वेळेस आपल्या जी शिवभक्ती करणाऱ्या परिवारात बऱ्याच शुगर आहे बऱ्याच जणाला, आणि विचारतात की शुगरसाठी काय। आता समजून घ्या की शुगरवर असं प्रभावी औषध नसतं, म्हणजे शुगर कधीही जात नाही, एकदा लागण झाली की आपली कायमची मरेपर्यंत आपल्याला ती सोडत नाही। मग सोडत नाही म्हणून आपण घाबरून जायचं का? अजिबात नाही। आपण जर पत्ते, त्याचे व्यवस्थित सगळ्या सिस्टीम, जेवणाच्या खानपान आपलं असतं ना, ती जर आपण सिस्टीममध्ये व्यवस्थित वापरलं, व्यवस्थित केलं तर त्याचा त्रास अजिबात होत नाही। फक्त म्हणायला शुगर असते, पण शुगरमुळं ला काही त्रास होणार नाही। फक्त खानपानाची काही गोष्टी, पत्ते पाळा, तर मी काही पत्ते सांगणार आहे आणि काही औषधंही आपले घरगुती औषध असतात ते पण सांगणार आहे। तर प्रथम आपले जेवणाची जी सिस्टीम असते ते काय करा, एकाच वेळी जास्त खायचं नाही। तुम्ही कदाचित दोन टाईम तीन टाईम जर खात असताल त्याच्याऐवजी पाच सहा टाईम खा, पण थोडं थोडं खा, पोट भरून गच्च असं होऊपर्यंत खायचं नाही, एवढं एक लक्षात ठेवायचं। सहज आपल्याला थोडंसं भूक लागली वाटायला नको थोडंसं आपलं खायचं, थोडंसं अजून काही वेळानं वाटलं तर थोडंसं खायचं, म्हणजे तुम्हाला शुगर शरीरामध्ये वाढणार नाही आणि त्याच्यामुळं तुम्हाला त्रास होणार, थकवा येणार नाही। थोडं थोडं करत गेलं की चौमेव करेल आणि कुठलाही विकार होत नाही, पोट साफ राहतं। अशा पद्धतीने एक दुसरी गोष्ट, आता तुम्हाला शोर आहे तर नियमितपणे जी आपली मिती असते, मितीचे दाणे भेटतात, म्हणजे ते बी असतं मिती येण्यासाठी, ते बी रात्री दोन चमचे एक ग्लासभर पाण्यामध्ये भिजू घालायचं, त्याचं पाणी प्यायचं, आणि जी भिजलेली जी मिती आहे ती आपल्या जेवणामध्ये, म्हणजे कुठं वापरणार, भाजीमध्ये वापरू शकता, भाजी प्रत्येक तुमच्या भाजीमध्ये टाकून देते, एकतर चव बी चांगली येते आणि त्याबरोबर आपली शुगर लेवल व्यवस्थित राहते। जास्त तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की गोड खायचं नाही, त्याच्याबद्दल तर तुम्हाला, पण तुम्ही गोड पण खाऊ शकतात, हे सिस्टीममध्ये राहिलं तर काही अडचण येत नाही। गोड खाल्लं, सर्व नैसर्गिक गोड पदार्थ आहेत ते खाल्ले तरी केवढा काही त्रास होत नाही। फक्त खानपानाची ही सवय ठेवा, म्हणजे सिस्टीममध्ये थोडं थोडं खाण्याची,
आणि मेथीचा जास्तीत जास्त आहारामध्ये वापर करा. हिरव्या पालेभाज्या, मेथीची भाजी कच्ची नाही आपल्याकडून वयानुसार खाता येत नाही तर त्याचा ज्यूस बनवा आणि ते ज्यूस तुम्ही प्या अथवा उकळा कट करून ते पण चालतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा आता एक सध्या मौसम आहे कशाचा, आंब्याचा आणि जांभळाचा चालू झाला आता. तर आंबे खाल्ल्यानंतर त्यामध्ये जी कोळे आहे जी आपण त्याला बीबी म्हणतो ते कोळे असं टाकून इकडे तिकडे टाकून देऊ नका. ते असं एकत्र कराव आणि जरा चांगलं होऊन द्या त्याला, चांगलं वाळवा ते आणि त्यातलं जी फोडून त्याच्यातलं जी बी निघतं ते एकत्र करा, त्याला चांगलं होऊन द्या आणि चांगलं मिक्सरमधून काढा. वर्षभर पुरेल अशी पावडर तयार करा, ते चूर्ण करा आणि नियमितपणे सकाळी तोंड धुतल्यानंतर एक चमच्याभर घेत जा. अगर दोन चमचे घेतले तरी काही होत नाही, दुसरं शुगर लेवल व्यवस्थित राहते त्या. आणि जांभळाचं पण तसं, जांभळं बी खा आणि जांभळाची जी आटोळी म्हणतो ती बी म्हणतो ते पण उन्हात चांगलं सुकवा, त्याचं चूर्ण बनवा, ते पण आपण वापरू शकतो शुगरसाठी. हे नैसर्गिक आहेत, फ्रीमध्ये भेटणाऱ्या गोष्टीत हे जांभळं खाऊन टाकून देतात बी, त्याचं वापर अशा पद्धतीने करू शकतो. आणि म्हणतात ना गोड खाल्ल्यानंतर शुगर वाढते, तुम्ही गोड पण खाऊ शकता, फक्त प्रमाण आहेत त्याचे काही ठरलेले की तुम्ही खाल्लं तर मग काय करतं, खाल्लं की आपण लगेच पडून राहतो. शरीराची हालचाल करा, हालचाल म्हणजे थोडंसं फिरणं, तिथल्या इथं हालचाल करणे, जमत असेल तर व्यायाम करणे, सहज थोडं फिरण्याचा प्रयत्न करायचा. नुसतं एका जागेवर जर बसलं तुर लांबून देऊन बसलात तर शुगर वाढते. निसर्गाचा नियम आहे की तुम्ही शरीर हललं पाहिजे, तुमचं असं हालचाल झाली पाहिजे, इकडे तिकडे श्रम करा थोडंसं जमाल असं. आणि नाही श्रम करता तर बसल्या बसल्या हे बोटं फिटं असे सगळे हात हे जे आहेत हे तळ हात हे सगळे हे असं दाबत राहायचं, तळपाय नेची. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे तळ दाबल्यास तर शुगरचा पॉईंट आहे, तर हे इथला हे बघा हे दाबल्यानंतर शुगर लेवल बरोबर राहते. हे दररोज नियमितपणे कधीपण तुम्हाला वेळ भेटून त्यावेळेस बसल्या बसल्या ह्या प्रोसेस करायचं, ही बोटं ही असे बघा हे असे दाबत राहायचे हे त्यांना मी चांगलं म्हणजे शुगर व्यवस्थित कंट्रोलमध्ये राहते. तर अशा पद्धतीनं तुम्ही शुगरच्या बाबतीत करत जा. आणि ताण घ्यायचा नाही, मला शुगर आहे आता मग काय होतं की हां, निष्काळजीपणा करायचं नाही आणि भेटचं बी नाही. शुगर आहे म्हणून असं भेटचं बी नाही आणि निष्काळजी पण, फक्त पत्ते खा तुम्ही, काही काही खाल्लं तर काही होत नाही. तुमचे गोळ्या असेल ते बी खाऊ शकतात, पण फक्त तुम्ही नैसर्गिक ह्याच्यामध्ये वावरावगत पडून राहू नका, येऊ नका, हालचाल करा, थोडंफार चालणं ह्या गोष्टी बी करत राहा. आणि टेन्शन घ्यायचं नाही ह्या गोष्टीचं, जे आजार आहे ह्याचं काही होत नाही, आपल्याला मरेपर्यंत सोडणार नाही. त्याच्यामुळे पत्ते पाळत पाळत नेम पाळत पाळत आपण तिला घेऊन चालूया आपली सहचारणी म्हणून. तर असो, आपण थोडक्यात पाहिलं, जरी तुम्हाला कुठली याबाबत शंका असेल काय असेल तरी मी सविस्तर सांगतो, तुम्ही मेसेज करत जा. फोन शक्यतो दिवसभर उचलत नाही मी, तुम्हाला बऱ्याच जणांना राग येतो त्याचा, पण काही काळजी करू नका, त्याला इलाज नाही माझाही, पण प्रत्येकाला बोलू शकत नाही एवढं. तर रात्री वेळ असतो, मॅसेज करत जा, व्हॉट्सअप ही दिवसभर चालू असतं, मला जमन तसं मी उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो. खूप लोक आहेत, सगळ्याशी उत्तर देणं बी होत नाहीत तरी प्रयत्न करत असतो. त्याच्यात जरी उशीर लागला काही झालं तरी राग मानायचं नाही, माझ्याकडून चुकून राहिलेलं असू शकतं. तर असो, आता आपला निरोप घेतो, परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी रहा आणि समाधानी रहा.